तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपला पहिलाच व्हिडिओ आहे, काय माहिती नाही आता कसा बनेल व्हिडिओ. तर आता आम्ही कॉलेजला आलेलो सकाळी, थोडं काम होतं कॉलेजमध्ये काउन्सिलचं, ते काम वगैरे आता संपवलं आहे. आणि आता प्रथमेशने असा प्लॅन केला आहे की अलिबागला जाऊया. म्हणजे दर टाईमच, म्हणजे हर टाईम तो असे काय काय नवीन नवीन प्लॅन करत असतो कुठे ना कुठेतरी जायचे. तर आता अलिबागला निघालो आहे आम्ही. एक्झॅक्ट असा कोणता मी बीच ठरवला नाही की कोणत्या बीचला जायचं आहे. तर सर्व आता अपडेटसाठी तुम्ही आमच्यासोबतच राहा, तर भेटू आपण नंतर. तर आता इथे आम्ही थांबलोय कोपरा गावाच्या इथे हायवेला. अमर आणि विक्रमची वाट बघतोय आम्ही. ते दोघं जण येतात, त्याच्या घरी गेलेत, खूप टाइम झाला अजून आले नाहीत. बोलले 2 मिनिटं येतो, 2 मिनिटं येतो, अजून काही येत नाही. आता बघू अजून किती वेळ लावते. तर आता मला वाटतं कमीत कमी आम्ही 15-20 मिनिटं झालो. म्हणजे आम्ही आता चेंज केलं मी आणि प्रथमेशने गाडीमध्येच, 15-20 मिनिटं झालेत. हे लोक आम्हाला 5 मिनिट बोलून अजूनपर्यंत येत नाहीत. काय माहिती काय करतायत हे लोक नक्की. म्हणजे आता बघतोय आम्ही त्यांची वाट. लेट झालाय, म्हणजे तरी 2 तास लागतील अलिबागला जायला. आणि पर्याय पण नाहीये ना, सोडून थोडी जाणार. परत मग नंतर आम्हाला ते काय बोलणार बघ. थोडं जाऊ द्या, भेटूया आता ते आले. आता मित्रांनो, 5 मिनिट बोलून हे दोघं जण तर आता आले आहेत, विक्रम आणि अमर. कमीत कमी आम्ही 15-20 मिनिटं थांबलोय यांच्यासाठी. अर्धा तास थांबलोय. तर निघतोय आता जर्नीला, आपण स्टार्ट करूया सर्वजण. तर चला गणपती बाप्पा. तर आता आम्ही अलिबाग तर बोलतोय, पण अजून काय आमचा पण फिक्स नाही झालाय कुठे जायचं, अलिबागला जायचं की लोणावळ्याला जायचं. तर आता रस्त्यामध्ये आम्ही कुठेतरी थांबून टॉस उडवू पनवेलच्या आधी किंवा पनवेलमध्ये, आणि मग ठरवू अलिबागला जायचं की लोणावळ्याला जायचं ते. तर चला भेटू आता आपण पुढे. तर मित्रांनो, आता पोहोचलोय आम्ही कर्नाळ्याच्या जवळजवळ. बघा, बघू शकता तुम्ही खूप चांगला व्ह्यू येतोय. फायनली आता आमचा प्लॅन फिक्स झालाय की अलिबागला जायचंय. आता आम्ही कोयनाड मध्ये आलो तिथे. तर अजून लागेल अर्धा तास लागेल आता इथून अलिबागला जायला. तर आता अलिबागलाच भेटू आपण डायरेक्ट. पोहोचलो आता अलिबागला. आता जेवायला थांबलो आता आम्ही इथे. काहीतरी मेजवानी म्हणून हॉटेलचं नाव आहे. म्हणजे 2-3 टाइम आम्ही इथे आलेलो तेव्हा इथे जेवायला थांबलेलो, चांगलं जेवण भेटतं म्हणून. तर मग आता जेवण वगैरे मग बीच वरती जाऊ. चला तर मित्रांनो, झालं आता जेवण. आता निघतो आम्ही बीच वरती जायला. तर तुम्ही सगळेजण आता सोबतच राहा, भेटू आपण बीच वरती. तर मित्रांनो, आता पोहोचलो आम्ही अलिबाग मध्ये. आलोय इथे, खूप आता गर्दी आहे इथे बीच वरती. तुम्ही बघू शकता खूप सारे लोक आहेत इथे बीच वरती. पाणी पण नाही आहे. अमरला आणि भोईरला पोहायचं होतं, पण काय पाण्यात जायचं होतं, पण काय आता पाणीच नाही. तर बघू आता काय करतात ते. बघू शकता तुम्ही इथे सध्या खूप लोक आहेत आता इथे. म्हणजे गर्दी पण खूप आहे आणि पाणी पण नाही आहे समुद्राला. तर आता अमावस्या होती 2-3 दिवसाआधी, त्यामुळे काय समुद्राला भरती पण नाही. म्हणून आता मी आणि पटेल आम्ही दोघं जण आता इथे येऊन बसलो आहेत आरामात वरती. इकडनं आम्ही आता व्ह्यू एन्जॉय करू. बाकी आपला भोईर आणि अमर गेला आहे तिकडे. ते लोक पाण्यामध्ये काय करतायत, व्हिडिओ शूटिंग करतायत वाटतं. भोईर त्याच्या ब्लॉगसाठी काय शूट करतोय. तर बघू. पण इथे असं म्हणजे पहिल्यासारखा फील नाही. पहिली जशी शांतता होती, म्हणजे आम्ही यायचो तर आम्ही काय यायचो अलिबागला, म्हणजे कधी म्हणजे आपल्या कॉलेजपासून जवळ आहे, एक असा शांत ठिकाण आहे, त्यासाठी आम्ही यायचो. पण आता एक असा थोडा वीकेंड चालू आहे, म्हणजे बोलतो ना आपण इयर एंड चालू आहे, म्हणजे लोकांना आता सुट्टी असते सर्व लोकांना 5-6 दिवस, त्यामुळे मग आता गर्दी आहे. तर मग पहिल्यासारखी शांतता तर थोडीसुद्धा राहिली नाही इथे. पण मग आता आम्ही इथून वरूनच व्ह्यू एन्जॉय करतो.